आता एक हत्तीची धक्कादायक बातमी आहे भिवंडी मधून. गैरसमजातून पतीने आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार केले. हा चाकू हल्ला इतका भयंकर होता की या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक चांगलेच हादरून गेलेत. कुरेशा इरफान शेख असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव आहे तर इरफान रफिक शेख असं आरोपी पतीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार इरफान शेख हा आपली पत्नी कुरेशा यांच्या सोबत भुईवाडा येथील कारीवाली गावाच्या चाळीत राहतो. त्याला दारूचं व्यसन आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो किरकोळ कारणावर नेहमी आपल्या पत्नी सोबत वाद उकरून काढायचा. घटनेच्या दिवशीही आरोपी इरफान दारू पिऊन आला आणि पत्नी सोबत वाद घालत शिवीगाळ करू लागला. तसंच तुझ्यावर कोणीतरी जादू टोना केला असून त्यामुळेच तुम्हाला त्रास देते असा आरोपही पतीने यावेळी केला होता. यामुळं पती पत्नीत कडाक्याचं भांडण झालं. हाच राग मनात धरून आरोपी पतीने पत्नीला ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण होत असताना पत्नी कुरेशा यांनी आरोपीचा हात धरला. हात धरल्याने इरफानला राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने घरात भाजी कापण्यासाठी ठेवलेल्या चाकूने आपल्या पत्नीवर सपासप वार केले. या चाकू हल्ल्यात पत्नी कुरेशा या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर पत्नी घरात गंभीर जखमी अवस्थेत पडल्यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला. कुरेशा यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणात आरोपी पती इरफान शेख यांच्या विरोधात भुईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.